32 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या, कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं CNC मशीन। या मशीनद्वारे चष्मा फिटिंग, लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे तपासणी, डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच, तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन, काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी, या ठिकाणी 3D रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा। तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला, जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर। 88 87 47 25 आणि 82 75 92 99 94। स्वर्गीय अशोकराव खेमनर यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं साकुरू परिसरातील खंडोबा डोंगर या ठिकाणी 1054 वृक्षांची लागवड केली गेली। आदर्श सरपंच आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर, तसेच कारखान्याचे संचालक इंद्रजित अशोकराव पाटील खेमनर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला गेला। काल स्वर्गीय अशोकराव पाटील खेमनर यांचं 6वं पुण्यस्मरण होतं। त्यानिमित्तानं सुरुवातीला विद्याप्रबोधिनी प्रशालेमध्ये अभिवादन सभा आयोजित केली गेली। यावेळी पंचक्रोशीतील विविध संस्थांचे अधिकारी पदाधिकारी यांची उपस्थिती होती। शंकरराव पाटील खेमनर, इंद्रजित पाटील खेमनर, लहानू पाटील खेमनर, आदिकराव खेमनर, विजूभाऊ फिरोदिया, संजय शेलार, सुभाष शेंडगे, दिनकरराव भगत, सुरेश लोंढे, रमेश पेंडभाजे, किसन खेमनर, निवृत्ती खेमनर, प्रकाश शेलार, अली मोमीन, रफिक चौगुले, प्रमोद कर्डिले, दिनकर तोंडे, मुसा शेख, रजिस्ट्रार होळकर, प्राचार्य जमादार, मुख्याध्यापक घुगरकर, इन्चार्ज कोळेकर, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी देखील या अभिवादन सभेसाठी हजर होते। आदर्श सरपंच शंकरराव पाटील खेमनर यांच्या हस्ते करण्यात आली। त्यांनी विद्यार्थ्यांना झाडं लावण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि प्रत्येकानं पर्यावरणासाठी काम केलं पाहिजे असं सांगितलंय। अशोकराव खेमनर यांच्या स्मरणार्थ व स्वर्गीय उत्तमराव लहानू खेमनर यांच्या स्मरणार्थ आज या ठिकाणी 1 जुलै रोजी खंडोबा डोंगर येथे विविध संस्थेच्या वतीनं या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न होत आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले विद्याप्रबोधिनी प्रशालेचे सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक, साकूर येथील सर्व संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी आज जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम गेल्या 5 ते 6 वर्षापासून संपन्न होत आहे, या खंडोबा डोंगरावर जवळजवळ आजपर्यंत 10 ते 15 हजार रोपांची लागवड त्या ठिकाणी केलेली आहे। तसंच यामध्ये जवळजवळ 10 हजार झाडं हे आता त्या ठिकाणी जिवंत आहेत। निश्चितपणे याचा उपयोग आपल्याला ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला हा डोंगर पर्यटन स्थळ म्हणून या ठिकाणी विकसित करायचा आहे। त्यामुळं वेगवेगळ्या संस्थेच्या सहकार्यानं, वेगवेगळ्या लोकांच्या सहकार्यानं आपल्याला हा संपूर्ण डोंगर जो आहे त्यामध्ये विकसित करण्यामध्ये फॉरेस्ट खाते असेल, वेगवेगळ्या सहकारी संस्था असेल यांच्या माध्यमातून आपण हा संपूर्ण परिसर अतिशय निसर्गरम्य करणार आहोत। या ठिकाणी मी सर्व पदाधिकारी असतील, सर्व विद्यार्थी असतील यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी यामध्ये मोठा सहभाग त्या ठिकाणी घेतलेला आहे। तसंच या ठिकाणी डॉक्टर राजीव शेलार यांनीसुद्धा त्यांचे चुलते आणि वडील यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे। आणि याप्रसंगी मी सर्व साकूर आणि साकूर परिसरातील ग्रामस्थ असतील, नागरिक असतील यांना आवाहन करतो की आपल्या घरातील जे जे स्वर्गीय होतील त्यांच्या प्रीत्यर्थ या ठिकाणी आपण 5 झाडं 10 झाडं जर लावले तर निश्चितपणे पुढच्या पिढीमध्ये आपले जे वंशज आहेत त्यांची आठवण आपल्याला या ठिकाणी निश्चित स्वरूपात राहील। कारण 5 ते 10 वर्षामध्ये हा डोंगर जो आहे हा निश्चितपणे अतिशय याचं विलोभनीय दृश्य या ठिकाणी निश्चितपणे होणार आहे। तेव्हा यामध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी नम्र विनंती करतो। तसंच या ठिकाणी वेगवेगळ्या संस्थांनी सुद्धा यामध्ये सहभाग घ्यावा अशी सुद्धा या प्रसंगी मी सर्व नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो। आज आम्ही सर्वजण इथे आमच्या गावचे आदर्श सरपंच माननीय शंकरराव पाटील खेमनर, सर्व आमच्या शाळे आमच्या संस्थेचे अध्यक्ष इंद्रजित पाटील खेमनर सर व इतर कर्मचारी यांच्या नेतृत्वाखाली इथे आम्ही हा कार्यक्रम सादर करण्यासाठी उपस्थित आहोत। गेल्या 2 दिवसापासून आम्ही इथे वृक्षारोपणाची तयारी करत आहोत। आम्ही सर्वजण एकत्र हे सर्व काम करतो, यासाठी आम्हाला बरेचसे अडथळे आले, जसं काही पाऊस असेल, वारा असेल,
पण आम्ही न डगबगता हे सर्व काम केलं आहे. आमचे संस्थेचे अध्यक्ष असेल ते आम्हाला नेहमीच ह्या अपॉर्च्युनिटी देत असतात. आमच्या शाळेमध्ये आम्हाला संविधान शिकवतात, इतर अशा अनेक गोष्टी शिकवतात, तसेच वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटी देखील देतात. त्यासाठी मी सगळ्यांचे आभारी आहे. व मी सगळ्यांना हे सांगू इच्छिते की सर्वांनी येथे येऊन एक एक झाड लावण्याचा प्रयत्न करावा. तर विद्याप्रबोधिनी प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेऊन हे वृक्षारोपण केलंय. रमजान शेख, सी न्यूज, मराठी, साकूर. धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, ऍक्सिडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया, लेझर शस्त्रक्रिया, किडनी विकार, नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन सेक्शन, वंध्यत्व निवारण, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सर सर्जरी, युरोसर्जरी, न्यूरोसर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी, 100 बेडची सुविधा, सुसज्ज अपघात विभाग, ट्रॉमा केअर युनिट, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, हृदयविकार, डायबिटीज, ब्लड प्रेशर. धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, ताजनेमळा, नवीन नगर रोड, संगमनेर,